बातमी आहे नाशिक मधून। नाशिकच्या सिन्नर मध्ये 10वीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। आत्महत्येसाठी 3 तरुण जबाबदार असल्याचा चिठ्ठीत उल्लेख केला आहे। नाशिक मधील एका 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। आत्महत्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे। यामध्ये 3 तरुण या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचा तिने उल्लेख केलेला आहे। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिन्नर तालुक्यातील शहा गावातील ही धक्कादायक घटना, 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती। या चिठ्ठीमध्ये आत्महत्येसाठी 3 तरुण जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे। या 3 तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं या मुलीने आपल्या चिठ्ठीत उल्लेख केलेला आहे। या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकच्या सिन्नर मधील शहा गावातील ही धक्कादायक घटना आपण पाहतोय। या प्रकरणी सिन्नरच्या वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। किरण, काय अधिकची माहिती? अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या शहा गावात ही घटना घडलेली आहे। 3 मुलांच्या त्रासाला कंटाळून एका 10वीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर कुटुंबीय जे आक्रमक झालेले होते, या सगळ्या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक चौकशी पोलीस करत असले तरी अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी ही संपूर्ण घटना आहे। 2-3 मुलांच्या त्रासाला, जे नेहमीच त्रास एकूणच देत होते, त्या त्रासाला कंटाळून या मुलीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। या सगळ्या प्रकरणी पोलीस अधिक तपास करताना सुद्धा एक परिस्थिती आहे। धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। नाशिकच्या सिन्नर मध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे। 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं 3 तरुणांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे।